आमची ती पुरुषोत्तमची गँग आहे सगळी पुरुषोत्तम आणि त्याच्यात ना आम्ही त्या नाटकामध्ये स्टेजवरच्याच प्रॉपर्टीज वापरून ताल हे केला होता आम्ही वेगळं तालवद्य काही वापरलं नव्हतं हो चप्पल काठी हे लेवल हात पाय टाळ्या असंच भारी नाटक होतं ते तुम्ही बघितली ती एकांगी का नाही प्रवीण तरडेची नाही बोलली ती नाही बोलली भारी एकांगी का तर एक पत्रकार असते असं दिसतं आपल्याला की नाटकाची प्रॅक्टिस केलो आहे तुटका फुटका सेट आहे आणि असं साधारण ग्रीक काहीतरी असं त्यांचं चालू आहे ती म्हणते की मी पुरुषोत्तम करंडकच्या टीम्सच्या यावेळेस रिपोर्टिंग करते तर मला इथे जाताना दिसलं तुम्ही प्रॅक्टिस करतात म्हणून मी तुमची मुलाखत घ्यायला आले थोड्या वेळ तुमच्याबरोबर थांबली तर चालेल का ओके हो थांबा काही हरकत नाही आहे ती मुलांची प्रॅक्टिस बघत असते मुलं प्रॅक्टिस करत असतात असतात आणि तिचं नाटक बसवण्याचं चालू असते एक दिग्दर्शक असतो एक सो नाटकातलं नाटक असं ते खेळतं आणि तिथे बघते सगळी प्रोसेसमधनच प्रश्न विचारते आणि <coughs> मधनंच ती मुलं ना गायला लागतात मधनंच थांबून पॉस घेतात एकमेकांकडे बघतात रडायला लागतात गोल करून एकमेकांना मिठवत ते तिला काही कळत नाही काय चाललंय काय नाही हो वगैरे सो पूर्ण नाटकाची प्रॅक्टिस त्यांची दाखवली 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 एकच ब्लॅकआउट नाटकामध्ये शेवटाला असं घेतलं की ब्लॅकआउट होतो एका पॉईंटला की त्यांचं ते करून दाखवतात तिला बसलेलं की आमचं एवढं एवढं बसलं आहे तुम्ही फक्त बघा ना तुम्हाला कसं वाटतं म्हणून ते त्यांच्यासमोर त्या पत्रकारसमोर ते करून दाखवतात छोट्या त्याच्यानंतर एक ब्लॅकआउट होतो ब्लॅकआउटमध्ये आम्ही असे विंगेतनं गिमिक केलं होतं की घमेल्यात ना धूप असतं ना म्हणजे आपलं हे काय म्हणतात त्याला लोबान 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 ते हे टाकायचं <coughs> एक अशी तेरी स्टेजवर नाही यायची आणि हे पूर्ण सांगीतिक होता म्हणजे आधीचा पूर्ण पॅच वॉज म्युझिकल त्याच्या वेळेस कधी अधिक वगैरे असं मी करून ते पूर्ण गाऊन भिऊन हे केलं होतं आणि ती तिथेच झोपली आहे कोणी नाही आहे स्टेजवर आणि एक झाडू मारणार आहे तो असा खर खर हो बाई उठा किती वाजले काय करताय इथे उठा उठा ती उठते म्हणते किती वाजले म्हणजे ती मुलं कुठे गेली म्हणलं कोण मुलं इथे कोण नसतं कसली मुलं इथे कोण नाही म्हणते हो आता तर हे सगळे इथे होते असं काय करते मी बघितलं इथे ती शॉक होते तर तो म्हणतो नाही नाही इथे कोण नसतं पंचवीस वर्ष झाली इथे कोण नाही असं काही नाही आहे आणि मग तो ना ना आ, नहीं नहीं तिला सांगतो की ज्या दिवशी तुम्ही आलात नाही इथे तर त्यांची बॅक स्टोरी अशी असते त्या टीमची ते पुरुषोत्तम करंडकची प्रॅक्टिस करून करंडक जिंकतात ओके आणि त्यांची बस दरीत जाते आणि ती आखी चेट अख्खी टीम मरते आणि त्यांना कधी करंडकाला हात लावता येत नाही म्हणून ते तिथे ते सांगतात की या काळामध्ये कधी कधी म्हणाले त्यांची भूतं इथे प्रॅक्टिस करत असतात <laughs> असा विषय फार भार फर्स्ट प्राईज होता आम्हाला असे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा